नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जानेवारी महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील होळी या गावी एक खून झाला आणि या खुनामध्ये दोन सख्ख्या भावांवर त्या ठिकाणी हल्ला झाला आणि एकाचा जागीच मृत्यू झाला. आणि या सगळ्या खुनाच्या पार्श्वभूमीवर माननीय न्यायालयाने आज संबंधित आरोपीला 50,000 जात मुचलक्यावर जामीन दिलेला आहे. ॲडव्होकेट महेश जाधव यांचा युक्तिवाद त्या ठिकाणी न्यायालयाला पटला आणि या युक्तिवादाच्या आधारे त्या ठिकाणी त्या आरोपीला जामीन देण्यात आलेला आहे. खरं तर बलात्कार असेल किंवा खून असतील की अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनाचं प्रमाण अगदी अत्यल्प असतं हे सर्वांना माहीत आहे. कायदातज्ञ त्याबद्दल अधिक तपशिलाने सांगू शकतात, पण 33 दिवसांमध्ये जामीन मिळणं ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे. तर अशा प्रकारची एक मोठी घटना एक बातमी म्हणून आपल्यासमोर येताना दिसत आहे. प्रत्यक्ष सर आपल्यासोबत आहेत, सरांकडून जाणून घेऊया. सर, याचं फॅक्ट काय होतं, म्हणजे नेमकी घटना काय घडली होती आणि ही प्रक्रिया काय होती आतापर्यंत? सदरची जी घटना आहे, मौजे होळी, तालुका औसा, जिल्हा लातूर येथे, दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी संभाजी यादव, माधव यादव, समिंदराबाई यादव हे तिघे मिळून प्रकाश जाधव यांच्या घरी गेले. प्रकाश जाधव यांच्या घरी जाण्याचा उद्देश असा की समिंदराबाई जाधव ची जी सून आहे रेखा यादव, ह्या रेखा यादवला प्रकाश जाधवनी सकाळी नमस्कार केला, माझ्या पत्नीला माझ्या सूनला नमस्कार का केला, ह्या उद्देशानं जाब विचारण्यासाठी संध्याकाळी 7:30 दरम्यानमध्ये त्याच दिवशी हे चौघजण गेले होते. मग जाब विचारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी दोघांची बाचाबाच चालू झाली आणि त्या ठिकाणी हे चौघेजण फिर्यादी पक्षाचे समिंदरा, संभाजी, माधव हे सर्वजण गेले प्रकाश जाधव यांच्या घरी. मग प्रकाश जाधव यांच्या घरी गेल्यानंतर बाचाबाची चालू झाली की तू नमस्कार का केला. त्या दरम्यानमध्ये प्रकाश जाधवचे घरचे सतीश जाधव, प्रभावती जाधव आणि सतीश जाधवचा मुलगा त्या ठिकाणी एकत्र आले आणि हे चौघजण एकत्र आले. ह्या दोघांचा वाद चालू झाला, वादाचं रूपांतर भांडणात झालं. भांडण चालू असताना प्रकाश जाधव यांनी गुप्तीने 6 ते 8 वार माधव यादव यांच्यावरती केलेले आहेत. हे माधव यादववर वार झाल्यानंतर माधव यादव हा जागीच मयत झालेला आहे. त्यानंतर संभाजी यादव हा सोडवासोडव करत असताना त्याला 2 ठिकाणी गुप्तीचा वार झालेला आहे आणि अशा स्वरूपाचं भांडण झालं. या स्वरूपाची फिर्याद 6 जानेवारी 2024 रोजी रेखा यादव यांनी औसा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. औसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला 302, 307, 324, 334 भारतीय दंडविधान अन्वये दाखल झालेला आहे. सदरचा गुन्हा जो दाखल झालेला आहे क्राईम नंबर 2/24 दाखल केलेला आहे. मग या संदर्भात ह्या 4 आरोपीपैकी एक आरोपी हा ज्युवेनाईल होता. त्या ज्युवेनाईलची जामीन 1-8 दिवसामध्ये झाली. त्यानंतर आम्ही न्यायालयासमोर जिल्हा न्यायाधीश 2 लातूर यांच्यासमोर सतीश जाधव यांची जामीन दाखल केली. सतीश जाधवची जामीन दाखल केल्यानंतर न्यायालयासमोर युक्तिवाद केला, रिअल फॅक्ट घटनेची न्यायालयासमोर आणली. मुद्दा असा आहे प्रकाश जाधव यांच्या घरी हे चौघ गेले कशासाठी, जाब विचारण्यासाठी गेले. मग त्या ठिकाणी ॲक्च्युली घटना काय झाली ही पुराव्याचा भाग आहे, पण झालेली घटना निंदनीय आहे, समाजासाठी घातक आहे. परंतु ॲज अ ॲडव्होकेट या नात्यानं मी सतीश जाधव यांची बाजू मांडली. बाजू मांडल्यानंतर न्यायालयाला तो युक्तिवाद पटला आणि न्यायालयानं 4 शर्तीवर जामीन मंजूर केलेला आहे. न्यायालयानं काय केलं की बा 50,000 रुपयाची पर्सनल बॉन्ड आणि श्युअरिटी बॉन्डवर त्याची मुक्तता केलेली आहे. तसेच साक्षीदारावर दबाव आणायचा नाही, विटनेसला कुठल्या टेम्पर करायचं नाही, हॅम्पर करायचं नाही, ह्या गोष्टी कन्सिडर करून न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. हां, म्हणजे ज्या तपास प्रक्रियेमध्ये अडथळा आणणार नाहीत अशा गोष्टींची जी रेग्युलर अटीशर्ती न्यायालय लागतं त्या पद्धतीनं केलं आहे. पण मुद्दा असा आहे सदरचे जे प्रकरण आहे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे, कारण याच्यामध्ये एकाचा जीव गेलेला आहे माधव यादवचा, दुसरा जो इंजुअर्ड विटनेस आहे संभाजी यादव तो देखील जखमी झालेला आहे. 307 गुन्हा दाखल झालेला आहे, 302 गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित 4 आरोपीच्या विरुद्ध. पण मुद्दा असा आहे सतीश जाधव यांना जामीन मिळण्यासाठी का पात्र आहे. ॲक्च्युली घटना ही निंदनीय जरी असली तरी न्यायालय हे पुराव्यावर चाललं जातं. तर न्यायालयाला मी माझा युक्तिवाद सांगितला, न्यायालयाला त्या गोष्टी पटल्या आणि न्यायालयानं योग्य तो निर्णय दिलेला आहे. न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो.
बरं, आता जसं की मी सुरुवातीला मांडलं होतं की बलात्कार असेल किंवा मग खून असेल अशामध्ये जामीन शक्यतो न्यायालय होत देत नाही, अगदी बरोबर आहे. तर तुम्ही युक्तिवाद मांडला न्यायालयाने तर पटलेला आहे. माझा तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, तुम्ही क्रिमिनल लॉयर म्हणून काम करता, तर समाजामध्ये हल्ली गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, तर या पाठीमागचं एक अनेक कारणांपैकी महत्त्वाचे काही कारण काय वाटतात तुम्हाला, गुन्हेगारीकरण जे वाढतं त्यामध्ये? आज रोजी कोणतं कारण आहे आम्ही सांगू शकत नाही, कारण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. नाही, समाजाच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून माझं एवढंच सांगणं आहे, गुन्हे व्हायला नाही पाहिजेत. परंतु हा जो गुन्हा झालेला आहे तो ज्यावेळेस चार्जशीट येईल आणि पुरावा रेकॉर्डवर येईल त्यावेळेस लक्षात येईल की हा क्राईम कशासाठी झालेला आहे, क्राईम झाला आहे का नाही, घटना काय झालेली आहे, ही ॲक्च्युली गोष्टी रेकॉर्डवर येण्यासाठी अवधी हवा आहे. पण आज रोजी मी एवढंच सांगू इच्छितो, आम्ही सतीश जाधव, प्रभावती जाधव यांचा जामीन दाखल केलेला होता, तो न्यायालयाने मंजूर केलेला आहे, त्याबद्दल मी न्यायालयाचा आभारी आहे. आपली न्यायव्यवस्था हे एक तत्व पाळते, म्हणजे 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोष माणसाला फाशी नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पुढं जाऊन त्या गुन्हेगाराला, मुळात तो गुन्हेगार आहे का, त्याच्यावर फक्त आरोप आहेत त्या व्यक्तींवर, तो आरोपी आहे, तो पुढे जाऊन गुन्हेगार सिद्ध होईल का, त्याला कन्व्हिक्शन शिक्षा होईल का नाही, हा सगळा प्रॉसिक्युशनचा पुराव्याचा आणि त्या प्रक्रिया पद्धतीचा भाग आहे. मात्र आत्ता ॲडव्होकेट जाधव यांचा युक्तिवाद न्यायालयाला पटला असल्यामुळं या ठिकाणी अगदी 33 दिवसांमध्ये खुनासारख्या गंभीर आरोप असणाऱ्या आरोपीला न्यायालयाकडून काही अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. तर जे क्रिमिनल लॉचं जे क्षेत्र आहे, जे गुन्हेगारी कायद्याच्या कक्षेमधलं क्षेत्र आहे, त्यामध्ये एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची नोंद म्हणून या गोष्टीची नोंद घ्यायला हरकत नाही. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.